गुड मॉर्निंग, मी मालती मिश्राम आपले मनापासून स्वागत करते। आता आपले सर्व फराळ झाले आहे, आपली दिवाळी पण संपलेली आहे। आता कार्तिक पौर्णिमा झाली, आपली दिवाळी संपली। आता मी बनवणार आहे कच्च्या बटाट्याचा करारे वडे। त्याच्यासाठी मी हे घेतले साहित्य, तर बघा हे घेतले दोन मोठे बटाटे, कोथिंबीर, दोन कांदे, हिरवी मिरची आणि हे आपले पाल्याचे कांदे, हे आपलं पाल्याचं लसूण आहे। आणि एक वाटी घेतलं बेसन आणि हे पाव वाटी घेतलं आपलं गव्हाचं पीठ आणि हे थोडस तांदळाचं पीठ, ओवा, नमक आणि हे आपले स्वादानुसार मसाले। तर मी आता ह्या बटाट्याला छान असं किसून घेते। आपण हे बटाटे उकळले नाही किंवा उकडवले पण नाही, आपण याला किसून घेणार आहे। बघा किसणी छान असे बारीक बारीक किसून घ्यायचे, मस्त असे बारीक बारीक किसले पाहिजे। बघा छान असे आपले बटाटा किसून झाला। आता आपल्याला सकाळचा झटपट नाश्ता बनवायचा असला, मग आता आपण बटाटे उकळायला ठेवू तर त्याला थोडा वेळच लागेल, म्हणून आपण छान असं पटापट किसून घ्यायचं। आता हे छान आपल्याचे बटाटे किसून झाले। आता मी हा टाकते पाल्याचा कांदा, थोडा बारीक बारीक करून असा पाल्याचा कांदा टाकायचा। आणि हे आपलं पाल्याचं लसूण आहे। कोथिंबीर, मिरची पण मी छान अशी बारीक कापून घेते। आपण आपली मिरची आपल्या स्वादानुसार टाकायची, आपल्याला तिखट हवं तर थोडं फिकं आणि थोडे तिखट वगैरे असले तर बरंच वाटते खायला। मी याच्यामध्ये तीन मिरची टाकलेली आहे। आता मी कांदे कापून घेते। कांदे कसे आपण खूप जाड नाही कापत, थोडे बारीक कापायचे। आपण आपल्याला करारे वडे बनवायचे आहे ना, म्हणून थोडेसे बारीक कापायचे। आता मस्त आपले हे कांदे असे बारीक बारीक कापून झाले। आता बघा टाकते, आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक वाटी बेसन। आणि हे सर्व आपले मसाले टाकायचे। म्हणजे मी त्यात त्याच्यामध्ये लाल एक चमच लाल तिखट आणि अर्धा चमच हळद आणि थोडस आपला धने जिरे पूड किंवा आपण थोडा गरम मसाला पण टाकू शकतो। आता याच्यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार नमक। आणि
थोडासा आपला खायचा सोडा। आता मी याला सर्व एकत्र करून घेते। आधी आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। बटाट्यामध्ये पाणी असते म्हणून आपल्याला जास्त पाण्याची आवश्यकता नाही, खूप कमी पाणी असं वापरायचं, लागलं तरच वापरायचं नाही तर नाही वापरायचं, कारण पाणी असते बटाट्याला। बघा मी आता तेल तापवायला ठेवलं होतं, आपलं तेल पण छान असं तापलेलं आहे। आता मी मस्त याचे असे मोठे मोठे वडे बनवणार आहे। याला काही गोल असा आकार वगैरे द्यायची काही गरज नाही, आपण असं बनवू शकतो। बघा आता मी तेल असतो पकले म्हणजे मग जसे आपण दाबलं तर आपल्याला वाटतं की फुलल्यासारखी वाटतात, म्हणून तेव्हा आपण पकले म्हणून काढायची। बघा हा आपला बटाट्याचा आहे करारा वडा छान। आता मी दुसरा टाकते। आपण आपल्याजवळ जास्त तेल आहे तर आपण दोन तीनही एकाने टाकू शकतो, म्हणजे आपल्याला बनवायला काढायला अगदी लवकर लवकर होतात आणि सोपे होतात, म्हणून आपण दोन तीनही एका वेळेस टाकू शकतो। बघा मी छान बनवलेलं आहे कच्च्या बटाट्याचे करारे वडे। त्याच्यासाठी मी मल्टीग्रेन आटा म्हणजे तीन प्रकारचे पीठ मिक्स केलेलं आहे, आणि असे करारे वडे तुम्ही पण बनवून बघा। आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करत जा। आता मी रोज म्हणते तुम्हाला व्हिडिओ बघत जा, व्हिडिओ बघत जा, पण कसं सबस्क्राईब करणं बी महत्वाचं असते ना, तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सबस्क्राईबही करत जा।
तर मी आता व्हिडिओ तर नवीन नवीन बनवतच आहे आणि बघा नक्की तुम्हाला आवडल्यास करा सबस्क्राईब. धन्यवाद.